महाराष्ट्रातील सर्व काळ मुख्यमंत्री असलेले असे वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज व कृषी दिनानिमित्त या ठिकाणी बंजारा बांधव बहुसंख्येने येथे येऊन वसंतराव नाईक साहेबांना या ठिकाणी अभिवादन करत आहे. सांगायचं तात्पर्य की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्या दुष्काळाचं निवारण करण्यासाठी मी स्वतः सक्षम न झाल्यास पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये वाड्याजवळ मला फाशी देण्यात यावी असं खंबीरपणे सांगणारा या महाराष्ट्रातील एकमेव मुख्यमंत्री असा वसंतराव नाईक साहेब आहे. आणि यानंतर झालेले कोणतेही मुख्यमंत्र्यांनी अशी जनतेची या प्रांताची अशी हमी घेतलेली नाही. मी आव्हान करतो की आज महाराष्ट्रातील जनतेची अशी हमी घेण्यासाठी ओबीसी आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी असा खंबीर मुख्यमंत्री पुढे यावं आणि त्यांनी असं सांगावं की या जनतेच्या प्रश्नाचा निचरा करण्यासाठी यांचे प्रश्न पूर्ण मान्य करण्यासाठी मी सक्षम आहे. अशा पद्धतीने जसं दुष्काळ पडलं तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी जसं स्वतःच्या मनाने सांगितलं होतं की मी जर या महाराष्ट्राला अन्नधान्यापासून सक्षम नाही केलं तर मला या पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर फाशी देण्यात यावी असा सक्षम नेतृत्व असलेल्या महाराष्ट्राला आज मुख्यमंत्र्याची गरज आहे. आणि आज वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांचं आपल्या मीडियाचं खूप खूप धन्यवाद करतो व शुभेच्छा देतो. वसंतराव नाईक साहेबांचं जय असो. आणि मेन गोष्ट यशवंतराव चव्हाणपासून तर उद्धव ठाकरेपर्यंत आज महाराष्ट्राला 18 मुख्यमंत्री लाभले. पण सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री असणारा हा एक हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब होते. आणि आज जर पाहिलं जी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं ज्या साहेबांनी जे निर्णय घेतला हा चुकीचं घेतलेलं आहे आणि हा याच्यामुळे समाजाची भावना दुखवलेली आहे. साहेबांनी याच्यावर व्यवस्थित सरकारने निर्णय घ्यावा आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव वसंतराव नाईक साहेबांचं द्यावी अशी समाजाकडून ही एक मागणी आहे. फक्त समाजाचा वापर करणं हा नाही तर समाजाचे प्रश्न आहे हे सोडवलं पाहिजे. तर मी सगळ्या समाज बांधवांना एकच म्हणेल फक्त आपला समाजाचा फायदा हे लोक करताय सगळ्यांनी एकजूट व्हा आणि यांना ते आपल्याला काय धडा शिकवणार आपण त्यांना एक दिवशी इतिहास नक्कीच शिकू. बोला वसंतराव नाईक साहेबांचा जय हो. तुम्ही